जवळपास एक महिना झाला तरी अजूनपर्यंत राज्याला मंत्री नाही. राज्यात पूरपरिस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ असणं आवश्यक आहे. लोक संकटात आहेत, तिकडे विरोधी पक्ष नेते भेटी देत आहेत. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोध घेण्याची गरज आहे. शिंदे सरकार कोसळणार अशा सध्या राज्यात चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, सरकार पडेल, निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिषी नाही. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत. असं आहे की राज्यघटनेपूर्वी सरकार आल्याच्या नंतर असली काही धोरणाचार विश्वास त्यांनी निर्णय घेणार याला काही मी आक्षेप असं घेत नाही. पण जे प्रकल्प चालू आहे त्याचं कामं सुरू झाली, त्याला मान्यता आहे, त्याची टेंडर काढली, त्या सगळ्या गोष्टी थांबवणं हे त्याला कोर्ट वाजली आणि प्रत्यक्ष हे प्रकल्प त्याला विलंब लावण्यासारखं आहे आणि हे काही योग्य नाही. आमची आता एकदा एक्झॅक्टली या निवडणुकीच्या संबंधीचं स्वच्छ चित्र पुढे येऊन द्या. निवडणुका कशा होणार हे जे आता निकाल घेते, आता मुंबई साहेबांनी सांगितलं की उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही रिव्ह्यू पिटिशन करणार म्हणजे पुन्हा पोटामध्ये ही व्हायचं. या गोष्टी एकदा स्पष्ट झाल्याच्या नंतर राजकीय भाषा निर्णय घ्यावाच लागते. आमची अशी इच्छा आहे की आमचे जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्याशी या प्रश्नावर बोलावं. पण अद्याप चर्चा आम्ही केली नाही, पण चर्चा करून ते एकत्रित कसा निर्णय घेता येईल हा विचार झाला चांगलं होईल. न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर दिलेला निर्णय चिंताजनक. मोठा वर्ग नाराज होईल. हा वर्ग सत्तेबाहेर जातो की काय अशी भीती या निर्णयामुळे निर्माण झाली. जे प्रकल्प आमच्याकडे सरकारने मंजूर केले शिवाय टेंडर निघाले त्यांना विलंब करणे किंवा रद्द करणे योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी करायची की नाही ते नंतर बघू. अगोदर ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होऊ द्या. आमच्या घटक पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी अशी सध्या आमची भूमिका आहे असं शरद पवार म्हणाले. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक.